काय झालं त्या सुमाला सगळे प्राणी घाबरायचे. सुमाचा बंदोबस्त कसा करायचा ऐकतो गो बंधू, तू बोलतो त्याच्याकडे बघायचं आणि आपण बोलतात सगळ्याकडे बघायचं. कळलं काय? मग त्या निळ्या कोवल्यानं काय केलं? एकदा गंमत केली. गंमत काय केली? तो हुशार होता तुझ्यासाठी. सगळे प्राणी घाबरायचे, तो कोणाला धरून मारायचा ना. तो गेला सीमाकडे, सीमाकडे गेला, हळूहळू गेला. सीमा मारेल तर आधीच मारेल असं गेला. म्हटलं अहो सीमा मारा. म्हटलं ह्याच्यात दुसरे मोठा प्राणी आला, आम्हाला त्रास देतो. कोण आहे? म्हटलं माझ्या वक्त. त्याच्या भाषेत बोल. म्हटलं दाखव बघू. त्यांच्या विहिरीकडे घेऊन गेला. मग ते सांगायचं. म्हटलं आहे बघा कोण तो कुठं रे, कुठं बोलतो का? नाही आहे ना. म्हटलं इकडे नीट बघा. म्हटलं मग रागायला बघितलं तो पण रागायला बघतो ना. आपण अक्षात जोरात बघितलं तर कसा दिसतो? मग त्याच्यात बघा बघा. म्हटलं तुझ्याकडे रागायला कसा बघतो? त्या सुमानाला राग धुकन विहिरीत अडकला. बघ असं सांगायचं, मोठ्याने सांगायचं, सांगायचं. मग आधी उभा येत ते सांग, येत ते सांग. आधी नीट उभा राहिला. रोज करायचं. त्याचा नंबर कशाला विचारा? त्याला नंबर कशाला विचारा? मी शाळेबद्दल विचारत नाही. विचारा मोठं विचारत सगळे हेच बोलतात. शाळा अभ्यासाला खेळ काय खेळतो? इतर काय करतो? खेळ शाळा अभ्यास ते मास्टर बदलत तुम्ही. सगळे शाळा किती मार्क पडले? तब्येत ठणठणीत आहे काका. त्या मानाने आता काय विशेष नाही. चालायला फक्त दमदार. मी नेहमी सांगतो तब्येत चांगली आहे. म्हणजे गाडी पुसून ठेवली, पॉलिश करून ठेवली, इंजिन लोड आहे. इंजिन लोड घ्यायला पाहिजे ना. आमच्या आधी मनात ठेवायचं. ही गोष्ट काय त्याला माहित असेल ना.